हॅलो, नमस्कार. मी शारदा. या चॅनेलवर, आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सगळ्यांचा दिवस खूप छान जाऊ दे, हॅपी हॅपी होऊ दे. मैत्रिणो, आजचा विषय जो आहे सगळ्यांच्या परिचयाचा असणार आहे. सगळ्यांना जो आहे हा प्रॉब्लेम जो आहे कधी ना कधी फेस करावाच लागला असेल. त्याच्यामुळे आज विचार केला की ह्या टॉपिकवर मी हा जो आहे व्हिडिओ बनवणार आहे. तर आजचा टॉपिक आहे काळे डाग, डार्क स्पॉट्स किंवा हायपर पिगमेंटेशन, ज्याची सुरुवात जी आहे ॲक्नेने किंवा पिंपलने होते. तर आजच्या भागात किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पिंपल्स किंवा हे काळे डाग कशामुळे होतात, त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो, या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि काही तुम्हाला होम रेमेडीजसुद्धा सांगेन. तर त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात स्किप करू नका. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला व्यवस्थित समजतील, कोणताही भाग जो आहे मिस होणार नाही. चला तर चालू करूया आजचा व्हिडिओ की काळे डाग चेहऱ्यावर का येतात, त्याची काय कारणं आहेत आणि त्याच्यावर काय उपाय आपण किंवा उपचार घेऊ शकतो. सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की काळे डाग म्हणजे काय असतात. जेव्हा आपल्या चेहऱ्यावर ॲक्ने येतात, पिंपल्स येतात, फोड येतात, तेव्हा ते जाताना जे आहेत त्यांची निशाणी सोडून जातात, ते असतात काळे डाग. हो, तर हा प्रॉब्लेम जो आहे बऱ्याच जणींना फेस करावा लागला असेल. आणि अजूनही बरे तर ज्यांना जो आहे पिंपल्सचा त्रास नसतो त्यांना सुद्धा जो आहे महिन्यातून काही दिवस हा त्रास होतोच हार्मोनल प्रॉब्लेममुळे. तर हा त्रास प्रत्येकीला जाणवतो, म्हणजे पिंपल्स येणे, फोड येणे, आणि तो जाताना मात्र त्याची निशाणी सोडून जातो, तो आहे काळा डाग. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जे काळे डाग पडतात ते कशामुळे पडतात, तर ॲक्नेमुळे आणि पिंपलमुळे. आता हे ॲक्ने आणि पिंपल जे आहेत ते कशामुळे होतात ते आपल्याला माहितीच आहे. जसं आपल्याला हार्मोनल चेंजेसमुळे किंवा अनुवंशिक असल्यामुळे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आपल्या लाईफस्टाईलमुळे, जागरणमुळे, स्ट्रेसमुळे, ह्या गोष्टीमुळे सुद्धा ॲक्नेस होऊ शकतात आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा ॲक्नेस होऊ शकतात. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काळे डाग हे नक्की काय असतं आणि ते घालवण्यासाठी किंवा त्याची कारणं जी आहेत काय असणार आहेत ते मी सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम काळे डाग म्हणजे ज्याला आपण हायपर पिगमेंटेशन सुद्धा म्हणतो, म्हणजे एक डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट, हायपर पिगमेंटेशन हे सगळे जे आहेत प्रकार हे काळे डाग प्रकारमध्येच मोडतात. त्यांना फक्त आपण वेगवेगळी नावं देतो. जसं आता तुम्हाला माहितीच आहे आपल्या स्किनच्या किती लेअर असतात, ती प्रत्येक लेअर जी आहे आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी जे आहे धडपडत असते. त्यासाठी आपण जे आहे स्किन केअर रुटीन घेतो, स्किनवर जे आहेत वेगवेगळे प्रोडक्ट्स यूज करतो, जेणेकरून आपल्या स्किनचं किंवा स्किन लेअरचं जे आहे प्रोटेक्शन व्हावं. अशा वेळी जेव्हा आपल्या चेहऱ्यावर ॲक्ने येतो किंवा फोड येतो तेव्हा ते आपल्या चेहऱ्यावर जाणवतं की काहीतरी झालं आहे म्हणून. आणि तिकडे काय होतं, आपली स्किन लेअर जी आहे ती लगेच जे आहे ॲक्टिव्ह होते आणि तिकडे प्रोटेक्शनसाठी जे आहे जास्त मेलॅनिन प्रोड्यूस करते. तर तिकडे जास्त मेलॅनिन प्रोड्यूस झाल्यामुळे जे आहे तिकडे काळा डाग पडू लागतो. आता मेलॅनिन म्हणजे काय तुम्हाला माहितीच असते. मेलॅनिनवर डिपेंड असतो की आपल्या त्वचेचा रंग कसा आहे. ज्यांचं मेलॅनिन जास्त असतं त्यांचा त्वचेचा रंग थोडासा डार्क, व्हिटिश वगैरे ह्याच्याकडे झुकतो. ज्यांच्या त्वचेमध्ये मेलॅनिन कमी असतं त्यांच्याकडे थोडंसं उजळ रंगाचे, गोऱ्या रंगाचे आपण त्यांना म्हणू शकतो. आणि अशा वेळी जेव्हा फोड येतो किंवा ॲक्नेज येतात तेव्हा त्या भागामध्ये जास्त मेलॅनिन प्रोड्यूस होतो. पण आता जसं मी सांगितलं, ज्यांच्या स्किनमध्ये ऑलरेडी मेलॅनिन जे आहे कमी जास्त असतं त्यानुसारसुद्धा तो डार्क, जास्त डार्क किंवा कमी डार्क असा जो आहे आपण त्याचं वर्गवारी करू शकतो. म्हणजे असं म्हणू शकतो की ज्यांची जास्त डार्क स्किन असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर जो आहे जास्त डार्क कलरचा जो आहे डार्क दिसून येईल, म्हणजे काळे डाग पटकन उठून दिसतात. आणि ज्यांची लाईट कलरची स्किन आहे त्यांच्या चेहऱ्यावर डार्क इतके दिसून येत नाहीत, ते असतं मेलॅनिनवर डिपेंड असतं. तर म्हणून मेलॅनिन जास्त प्रोड्यूस झालं तरी पण आपल्या चेहऱ्याचा रंग काय आहे किंवा आपल्या स्किनमध्ये किती मेलॅनिन प्रोड्यूस होते त्याच्यावरसुद्धा डिपेंड आहे की डार्क किती डार्क आहे किंवा किती कमी पुसट आहे ते. आता काळे डाग जितके जास्त डार्क असतील तितका वेळ तो जाण्यासाठी लागतो. हो, तुम्ही हे अनुभव केलेलंच असेल, ज्यांच्या चेहऱ्यावर खूप काळे डाग आहेत
त्याला आपण कितीही उपाय केले तरी ते जाण्यासाठी मात्र खूप वेळ घेतात. त्याच्यासाठी पेशन्स आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. कायदा का पडतात ह्याची कारणं काय आहेत? जसं मी सांगितलं, आपल्याला जेव्हा ॲक्ने येतात, फोड येतात, ते क्युरियोसिटी असते, तो फोड कसा आहे, कसं दिसतंय किंवा काय आहे, आपण न सतत तिथे हात लावत राहतो, त्यांना नख लावत राहतो, ॲक्ने फोडण्याचा प्रयत्न करतो, तसंच दाबण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टीमुळे जे आहे तिकडे काळा डाग राहतो. हो, म्हणून आपल्या नेहमी सांगतात वारंवार की फोड आला, ॲक्ने आलं तर प्लीज तिथे हात लावू नका, टच करू नका. पण काही काही जे असते क्युरियोसिटी असते किंवा हात जे आहेत शांत बसत नाहीत, पटकन आपले हात जातात, अरे काय कसं दिसते हे, आपण जाऊन आरशात हात लावून वगैरे पाहतो, त्याच्यामुळे जे आहे काळा डाग राहतो. आता मी ते हात अजिबात लावलेला नाही आहे, तरी पण मला काळा डाग इथे दिसत आहे थोडाफार, जो बऱ्यापैकी लाईट झालेला आहे. हा एक हार्मोनल मला पिंपल आलेला आहे, त्याच्यामुळे जे आहे पटकन असा उठून दिसतो चेहऱ्यावर एक जरी पिंपल म्हणजे आला आणि त्याचा थोडा जरी म्हटलं ना मेलॅनिन जास्त प्रोड्यूस होतं त्या भागामध्ये, त्याच्यामुळे तो डाग जो आहे असा उठून दिसतो. तर आपण जेव्हा जेव्हा हात लावतो किंवा पिंपल फोडण्याचा प्रयत्न करतो, त्यांना नख लावतो, त्याचे एकतर डागसुद्धा राहतात आणि स्कारसुद्धा राहतात. त्याच्यामुळे शक्यतो पिंपल्स आले तर त्यांना हात नका लावू, नख नका लावू, फोडण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. दुसरी, ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे किंवा पातळ आहे अशा लोकांना सुद्धा काळे डाग येण्याचा सुद्धा खूप त्रास असतो, खूप जास्त चान्सेस असतात. तिसरी गोष्ट, उन्हात गेल्यामुळे सुद्धा काळे डाग पडतात. म्हणजे असं नाही की फक्त ॲक्नेमुळेच पडतात, ज्यांची स्किन जी सेन्सिटिव्ह आहे त्यांना उन्हात गेल्यामुळे सुद्धा हायपर पिगमेंटेशन होतं आणि काळे डाग ज्या चेहऱ्यावर पडू शकतात. बऱ्याच स्त्रिया किंवा बऱ्याच मुली काय करतात, पार्लरमध्ये जातात ह्या पिंपल्सवर ट्रीटमेंट घेण्यासाठी. कारण आपल्या मना म्हणजे आपले पार्लरवाले, आपण पार्लरमध्ये गेलात किंवा सलोनमध्ये गेलात किंवा ते नेहमी सांगतात, अरे तुझ्या चेहऱ्यावर किती पिंपल्स दिसत आहेत, किती फोडी आहेत, तू क्लीनअप करून घे, क्लीनअपमध्ये हे सगळं साफ केलं जाईल असं म्हणतात. आणि आपल्याला क्लीनअपसाठी जे आहे एकदम तयार करतात आणि आपणसुद्धा जे आहेत त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतो, अरे हां माझा चेहरा खूपच घाण दिसतोय, माझा चेहरा पूर्ण पिंपल्सने भरलेला आहे, मला आता हे पूर्ण क्लीन करून देतील, अशा वेड्या विचाराने आपण जे आहे पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करतो. खरं तर पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करा, पण ज्यांना पिंपल्स असतील त्यांनी करू नका असं मी सांगेन. कारण पिंपल्स हे कधीच फोडायचे नसतात. जसं मी सांगितलं, पिंपल्सना हात लावायचा नसतो, फोडायचं नसतं, नख लावायचं नसतं, तसं पार्लरमध्ये जाऊन सुद्धा क्लीनअप करून पिंपल्स कधीही फोडून घ्यायचे नाहीत. कारण पार्लरमध्ये काय करतात, वाफ वगैरे देतात, स्क्रबिंग करतात जोर जोरात, आणि वाफ वगैरे देऊन त्यांचे जे निडळ असते त्याने जे पिंपल्स ते फोडून काढतात. अशामुळे उलट डाग जास्त राहतात आणि पिंपल्स जास्त पसरण्याची शक्यता असते. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर जर ॲक्नेज असतील, खूप पिंपल्स असतील आणि खूप सारे डागसुद्धा असतील ऑलरेडी, तर प्लीज तुम्ही पार्लरमध्ये जाऊन जे हे क्लीनअप अजिबात करू नका. त्याच्यासाठी मी काही घरगुती उपाय सांगेनच, आणि ते नाहीच जमले तर पुढे आपल्याकडे अजून बरेच ऑप्शन आहेत, ते सुद्धा मी तुमच्यावर शेअर करेन. आता डार्क स्पॉट जावे, काळे डाग जावेत म्हणून काय काय आपण उपाय करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे सनस्क्रीन जे आहे रोज लावलंच पाहिजे. हो, बऱ्याच जणांना असं वाटतं की माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आहेत, मी सनस्क्रीन लावलं तर माझा चेहरा अजून तेलकट होईल, मग माझ्या चेहऱ्यावर अजून पिंपल्स वाढतील, त्याच्यामुळे अजून जास्त काळे डाग पडतील. पण हे चुकीचं आहे. ॲक्च्युली तुम्ही जर रोज रेग्युलर सनस्क्रीन लावत असाल तर सनस्क्रीनमुळे जे आहे आपली स्किन जी आहे प्रोटेक्ट होते आपल्या या यूव्ही रेजपासून, म्हणजे उन्हापासून संरक्षण देते. त्याच्यामुळे सुद्धा जे आहे हळूहळू पिंपल कमी होतात आणि काळे डागसुद्धा कमी होतात. त्याच्यामुळे हा गैरसमज मनातून काढून टाका की सनस्क्रीन वापरल्याने मला जास्त काळे डाग पडतील किंवा जास्त पिंपल्स वगैरे येतील असं काही नसतं. उलट तुम्ही जर रेग्युलर सनस्क्रीन वापरत असाल तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग जे आहेत हळूहळू कमी होतील. जसं मी रेग्युलर वापरते त्याच्यामुळे मला खरोखर खूप फायदा त्याने मिळाला, खूप मला बराच चांगला फरक, पॉझिटिव्ह फरक जाणवतोय रोज सनस्क्रीन वापरल्याने. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की स्किन केअर रुटीन नक्की फॉलो करा. स्किन केअर रुटीनवरचे व्हिडिओज मी आहे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नक्की जाऊन बघा की स्किन केअर रुटीन कसं फॉलो करायचं, कारण ह्याचा फायदा मला खरोखर खूप झालेला आहे. पहिले मी सुद्धा अशी आळशी होते आणि अजिबात म्हटलं काय करायचं आहे, आपली स्किन आहे तशी आहे, जाऊ दे. पण नाही, तुम्हाला जर स्किनमध्ये
चांगले बदल पाहिजे असतील, तुम्हाला वाटत असेल की आपला चेहरा खूप छान दिसावा, नितळ दिसावा, दागविरहित दिसावा असं वाटत असेल, तर नक्की स्किन केअरचे रुटीन जे आहे ते नक्की फॉलो करा. ते कसं करायचं ते माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सर्वात प्रथम तर स्किन केअरमध्ये काय आहे की चेहरा जो आहे फेस वॉशने दिवसातून दोनदा स्वच्छ धुतला पाहिजे, एकदा सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी. फेस वॉश कोणता वापरायचा, तुमच्या स्किनला जो सूट होईल, तुमच्या स्किन टाईपनुसार कुठलाही जो फेस वॉश असेल तो तुम्ही यूज करू शकता. आणि हो, सनस्क्रीनमध्ये सुद्धा मी असंच सांगेन की तुमच्या स्किन टाईपनुसार सनस्क्रीन निवडा आणि तुमच्या स्किनला कोणती जी आहे सनस्क्रीन सूट होते ती सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता. तर स्किन केअर रुटीनमध्ये पहिलं फेस वॉश आपल्याला वापरायचं आहे, त्याच्यानंतर टोनर वापरायचा आहे आणि मग वापरायचं आहे सिरम. सिरम कोणतं वापरायचं आहे तर तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम वापरा असं मी तुम्हाला सांगेन, सजेस्ट करेन. पण व्हिटॅमिन सीमध्ये जे आहेत आपल्या स्किनचे जे आहेत सगळे प्रॉब्लेम कमी करण्यासाठी जे आहेत बरेच उपयोगी पडतं आहे आपल्याला व्हिटॅमिन सी सिरम. मग ते व्हिटॅमिन सी सिरम तुम्ही क्रीम बेस्ड वापरू शकता किंवा ऑइल बेस्ड वापरू शकता, तुमच्या स्किन टाईपनुसार जे आहे व्हिटॅमिन सी सिरम तुम्ही वापरू शकता. पण मी म्हणेन व्हिटॅमिन सी सिरम वापरा नक्की, कारण ह्याने खरोखर आपल्या स्किनचे बरेच प्रॉब्लेम जे आहेत हळूहळू कमी होतात. ह्याने डार्क कमी व्हायला मदत होते, ॲक्ने कमी व्हायला मदत होते, हायपर पिगमेंटेशन कमी होतं, डार्क सर्कलसुद्धा कमी होतात आणि चेहरा उजळ व्हायला मदत होते. प्लस आपली जी स्किन आहे ती हायड्रेट राहायला, मॉइश्चराइज राहायला आणि ग्लोई व्हायला सुद्धा मदत होते. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर वापरायला विसरायचं नाही आहे, मॉइश्चरायझरसुद्धा रोज वापरायचं आहे. बऱ्याच जणींच्या मनात हा गैरसमज असतो की आमची स्किन ऑइली आहे, आमची स्किन ॲक्ने प्रोन आहे, तर आम्हाला मॉइश्चरायझर सूटच होणार नाही किंवा मॉइश्चरायझर लावलं की अजून जास्त ऑइली होईल, अजून जास्त ॲक्नेज येतील, अजून जास्त त्रास होईल आम्हाला. तर तसं काही नसतं, मॉइश्चरायझरमध्ये सुद्धा प्रकार असतात. तुमच्या स्किन टाईपनुसार तुमच्या स्किनला कोणत्या प्रकारचं मॉइश्चरायझर सूट होते ते पाहून तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता. मॉइश्चरायझरचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, मॉइश्चरायझरचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे, म्हणजे मी कोणत्या प्रकारचं मॉइश्चरायझर वापरते किंवा स्किन टाईपनुसार कोणतं मॉइश्चर वापरणं बेस्ट आहे, चांगलं आहे आपल्या स्किनसाठी, तर ह्याचा व्हिडिओ जो आहे मला तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता हे तर झालं कारणं किंवा कशामुळे होतात, तर आता ह्याच्यासाठी आपण होम रेमेडीज काय करू शकतो, म्हणजे घरच्या घरी जे आहेत घरगुती उपाय काय करू शकतो, म्हणजे ज्यांना अगदीच कमी प्रमाणात काळे डाग असतील किंवा जास्त दिसत नसतील तर अशांनी जे आहे होम रेमेडीज करून जे आहे काळे डाग जे आहे घरगुती उपायांनी जाऊ शकतात. तर त्याच्याआधी काय करायचं, आपण काही पॅक जे आहेत ते बनवू शकतो, म्हणजे जसं की बेसन आहे, टर्मरिक आहे म्हणजे हळद आहे, लिंबाचा रस आहे आणि प्लस जे आहे कच्चं दूध आहे, ह्याचा पॅक बनवायचा आहे आणि तो आपल्या पूर्ण चेहऱ्यावर लावायचा आहे. जवळजवळ 10 ते 15 मिनटं फक्त ठेवायचं आहे, जास्त ड्राय होऊ द्यायचा नाही, सेमी ड्राय होऊ द्यायचा आहे आणि नंतर पाण्याचा हात लावून हळूहळू जो आहे मसाज करायचं आहे. हा पॅक धुवून काढायचा आहे थंड पाण्याने. एकतर मसाज केल्याने स्किन जे आहे एक्सफोलेट होते, डेड स्किन निघायला मदत होते, त्याच्यामुळे स्किनचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि ह्याने ॲक्नेस आणि डार्कसुद्धा म्हणजे डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट्स आणि हायपर पिगमेंटेशन हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत कमी होतात या घरगुती उपायाने. दुसरा एक सोपा उपाय सांगेन, बटाट्याचा रस. बटाटा किसून घ्यायचा आहे, त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि तो रस जो आहे पूर्ण चेहऱ्याला लावून ठेवायचा आहे. तोही तुम्ही 10 ते 15 मिनटं लावू शकता. नंतर नॉर्मल जे पाणी आहे थंड पाणी त्याने चेहरा धुवून टाकायचा आहे. बटाट्याचा रसाचे गुणधर्म तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामध्ये एक नॅचरल ब्लीच असतं, त्याच्यामुळे चेहरा उजळ व्हायला मदत होते, टॅनिंगसुद्धा कमी होतं आणि जे आपल्या चेहऱ्याचे डाग जे आहेत ते सुद्धा हळूहळू कमी होतात. आता हे तर झाले घरगुती उपाय, ज्यांच्या म्हणजे घरगुती उपायाने बऱ्याच फरक पडतो, म्हणजे ज्यांचे डार्क सर्कल्स किंवा डार्क जो डार्क स्पॉट्स जे आहेत खूप कमी प्रमाणात असतील किंवा फेंट असतील ते या घरगुती उपायाने पूर्णपणे निघून जातात. पण जसं मी सांगितलं काही काही डार्क हे खूप चिवट असतात किंवा काही काही डार्क जे आहेत खूप जास्त प्रमाणात गडद असतात, डार्क असतात आणि ते आपण किती उपाय केले तरी जात नाही. तर अशांसाठी जे आहे आपल्याला जे आहे डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेणं म्हणजे स्किन स्पेशलिस्ट किंवा डर्मोटोलॉजिस्ट जे असतात त्यांच्या सल्ल्याने जे आहे तुम्ही जे ते जे सजेस्ट करतील त्या क्रीम तुम्ही लावू शकता. ते चेहऱ्यावर लावायला क्रीम देतात प्लस पोटातून घेण्यासाठी काही औषधंसुद्धा देतात, जेणेकरून आपल्या स्किनमध्ये जे आहेत बराच फरक पडतो, म्हणजे ते डार्कसुद्धा कमी होतात, पिगमेंटेशन कमी होतं,
त्याच्याप्रमाणे ॲक्ने सुद्धा कमी होतात आणि बरेच जे स्किन संबंधीचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळं कमी व्हायला मदत होते. पण त्याच्यासाठी तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टच्या सल्ल्यानेच हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. नाहीतर मेडिकलमध्ये जाऊन काहीतरी मनाने किंवा कोणीतरी सांगितलं, मैत्रिणीने सांगितलं, हिने सजेस्ट केली, तिने सजेस्ट केली म्हणून क्रीम घेऊन याल तर तसं चालणार नाही. प्रत्येकाच्या स्किन टाईपनुसार, प्रत्येकाच्या स्किन प्रॉब्लेमनुसार जे आहेत डर्मॅटॉलॉजिस्ट जे आहेत क्रीम सजेस्ट करत असतात. त्यामुळे एकच क्रीम सगळ्यांना सूट होईल हे गरजेचं नाही. तुमच्या स्किन प्रॉब्लेमनुसार, तुमच्या स्किन टाईपनुसार जे आहे तुम्हाला क्रीम जे आहे सजेस्ट केली जाणार नाही. त्याच्यामुळेच डर्मॅटॉलॉजिस्ट जे सांगतील ती क्रीम तुम्ही वापरा असं मी सांगेन. नक्की तुमच्या स्किनमध्ये खूप छान फरक दिसून येईल. आता काही जणांना जे आहे तर खूप कमी वेळामध्ये जो आहे रिझल्ट पाहिजे असतो, म्हणजे घरगुती समारंभ असेल किंवा घरी लग्न असेल, इवन भावी वधूच असेल, जिच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील, हायपर पिगमेंटेशन असेल किंवा ॲक्नेज असतील, अशा वेळेस तिला कमी वेळामध्ये जो आहे स्किन क्लिअर झालेली पाहिजे असेल किंवा स्किनवरचे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते नाहीसे करायचे असतील, तर अशा वेळेस तुम्ही जे आहे डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन जे आहे तुम्ही स्किन पिलिंग म्हणून ही ट्रीटमेंट येते, स्किन पिलिंग, तर ती ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. पण ह्याच्यामध्येही बरंच असतं की असं नाही की 2 दिवस आधी ट्रीटमेंट घेतली आणि लगेच समारंभासाठी मी तयार झाले किंवा लग्नासाठी तयार झाले, नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला जवळजवळ 15 दिवस ते 1 महिना आधी तरी ही ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे. निदान तेवढा वेळ तरी तुमच्या हातात पाहिजे, पुरेसा आहे. कारण ह्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये केमिकल आहे जे चेहऱ्यावर लावलं जातं, ते डॉक्टर आपल्या चेहऱ्यावर केमिकल लावतात आणि नंतर पील ऑफ करून काढतात. ते पील ऑफ करतात म्हणजे काय, ती आपल्यावरती वरची स्किनची लेअरसुद्धा पूर्ण पील ऑफ करून काढली जाते. वरची लेअर काढल्यामुळे जे वरची जे आपले जे स्किनचे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा जे हळूहळू कमी होतात. तर ह्याच्यावर डिपेंड्स तुमच्या स्किन प्रॉब्लेम किती आहे, तुम्हाला किती ॲक्नेज आहेत किंवा किती डाग आहेत, डार्क स्पॉट्स किती प्रमाणात आहेत, त्यानुसार त्याच्या सिटिंग्स असतात, म्हणजे 1 सिटिंग, 2 सिटिंग, 3 सिटिंग, त्यानुसार जे आहेत केमिकल पिलिंग केली जाते. पण ह्यानेसुद्धा खूप खरोखर छान असा फरक पडतो. थोडंसं कॉस्टली असतं, पण ज्यांना खरोखर लवकर रिझल्ट पाहिजे असेल आणि ज्यांच्या हातात खरोखर टाईम नाही आहे ते केमिकल पिलिंग करू शकतात. पण डर्मॉटॉलॉजिस्टकडे जाऊनच करा, एखाद्या चांगले जे डॉक्टर आहेत अशा डॉक्टरकडे जाऊनच करा असं मी सजेस्ट करेन. आणि प्लस ह्याच्यामध्ये सुद्धा काळजी घ्यावी लागते स्किनची. एकतर सन प्रोटेक्शन आपल्याला वाचावं लागतं, कारण आपली स्किनची पूर्ण लेअर काढल्यामुळे स्किन आपली ऑलरेडी नाजूक बनते, सेन्सिटिव्ह बनते. त्याच्यामुळे सन प्रोटेक्शनपासून, सन डॅमेजपासून जे आहे स्किनचं प्रोटेक्शन करणं खूप गरजेचं आहे. प्लस जसं मी सांगितलं, लगेच तुम्ही केमिकल पिलिंग केली आणि मेकअप करायला गेलात असं होत नाही. तर जवळजवळ तुम्हाला 15 दिवस ते 1 महिना जे आहे तुमच्या स्किनला जो आहे टाईम द्यावा लागतो, कारण स्किन जे आहे सेन्सिटिव्ह झालेली असते. आणि अशा स्किनवर जर तुम्ही मेकअप कराल तो नक्कीच तुमच्या स्किनला डॅमेज करू शकतो आणि स्किनला अजून जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून जे आहे काही कराल ते डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा डर्मॅटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने करा असं मी सांगेन. तिसरी अजून गोष्ट सांगेन की लेझर ट्रीटमेंट. आता हे लेझर ट्रीटमेंट आता बऱ्याच ठिकाणी कॉमन झालेलं आहे. बऱ्याच महिला किंवा स्त्रिया ज्या आहेत लेझर ट्रीटमेंट घेतात बऱ्याच गोष्टींसाठी. तर ॲक्नेसाठी किंवा डार्क स्पॉटसाठी सुद्धा लेझर ट्रीटमेंट घेऊ शकता. हे थोडंसं महागडं आहे, पण ज्यांना ठीक आहे, ज्यांना ओके वाटतं ते करू शकतात. म्हणजे ज्यांना वाटतं की मला हे एवढं सगळं करायचंच नाही किंवा माझ्या हातात मला एवढं वेळच नाही किंवा मला एवढं सगळं करत बसायचं नाही आहे, तर असे लोक जे आहेत लेझर ट्रीटमेंट घेऊ शकता आणि झटपट जे आहे चेहऱ्यावर रिझल्ट येऊ शकतो. तर मैत्रिणीनो, समजलं तुम्हाला की डार्क स्पॉट्स किंवा काळे डाग हे कशामुळे येतात, त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो, काय करायचं नाही आहे, काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की मला कमेंट करून विचारू शकता. नक्कीच तुमच्या कमेंट्सना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांनी सुखात राहा, आनंदात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.